नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी। होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। शेतकरी मित्रांनो, आज आपण ऊस लागवडीनंतर तसेच तोडणी झालेल्या ऊसाला 45 दिवस झाल्यानंतर पहिली फवारणी कोणती केली पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांचे ऊस 45 दिवसाचे झाले असतील, त्यांनी पहिली फवारणी करून घ्यावी। त्यामध्ये IBA 1 ग्रॅम, 6BA 4 ग्रॅम, 19:19:19 विद्राव्य खत 600 ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्य 150 मिली किंवा 150 ग्रॅम घ्यावे। हे फवारणीचे औषध तयार करण्यासाठी प्रथम 2 छोटी भांडी घ्या। पहिल्या भांड्यामध्ये IBA घ्या व 100 मिली अल्कोहोल घ्या, म्हणजेच देशी दारू घ्या। हे सर्व ढवळून एकत्र करा। नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये 6BA घ्या व सॉल्वंट 100 मिली टाका आणि हे पण ढवळून एकत्र करा। त्यानंतर मोठी बादली घ्या, त्यामध्ये 6 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये 19:19:19 व सूक्ष्म अन्नद्रव्य टाकून ढवळून एकत्र करा। आता दोन्ही भांड्यातील द्रावण बादलीमध्ये टाका व नीट ढवळून घ्या। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक मिश्रण वेगवेगळे तयार करून मगच एकत्र करा आणि या द्रावणाचे पंपाद्वारे ऊसावर फवारणी करा। यासाठी 75 लिटर पाणी पुरेसे आहे। IBA व 6BA या संजीवकामुळे ऊसाचे फुटवे एकसारखे वर येतात। ही फवारणी ऊसाची 45 दिवस झाल्यानंतरची पहिली फवारणी आहे। ऊसामधील दुसरी फवारणी कधी व कोणती घ्यायची याविषयी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच माहितीसह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। तोपर्यंत धन्यवाद।